वेरी गुड आफ्टरनून टू ऑल. इन दिस लेक्चर वी विल डिस्कस एस्टिमेशन ऑफ एरर्स. तर एस्टिमेशन ऑफ एरर पाहण्यासाठी आपण या अगोदर पाहिले आहेत भरपूर सारे एरर्स, दैट इज इंस्ट्रूमेंटल एरर, एरर ड्यू टू इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक, पर्सनल एरर्स, दैट इज कंबाइनली वी कैन से सिस्टमैटिक एरर आणि रैंडम एरर्स. तर पहा एस्टिमेशन ऑफ एरर्स. सपोज द रीडिंग रिकॉर्डेड रिपीटेडली फॉर अ फिजिकल क्वांटिटी ड्यूरिंग अ मेजरमेंट. असं इमॅजिन करा, एक आपण इंडिव्हिज्युअली स्वतः असं इमॅजिन करा, तुम्ही एक छोटासा एक्सपेरिमेंट करत आहात आणि एक्सपेरिमेंट कोणता असेल, हाच एक्सपेरिमेंट असेल रॉड. या रॉडची लेंथ मेजर करायची आहे तुम्हाला 4 times. आणि 4 times लेंथ मेजर करून झाल्यानंतर स्वतःच विचार करायचा आहे की 4 times तुम्ही स्वतःच त्या रॉडची लेंथ मेजर केली आहे, तर 4 वेळेस रॉडच आहे, मेजर करणारे तुम्हीच आहात, तरी 4 वेळेस मेजर केल्यानंतर 4 वेगवेगळ्या व्हॅल्यूज कशा काय आल्या. तर रॉड तर एकच आहे, मग याची लेंथ एकच कोणती तरी व्हॅल्यू असली पाहिजे, मग 4 वेळेस मेजर केल्यानंतर 4 वेगळ्या व्हॅल्यू येतील, 5 वेळेस मेजर केल्यानंतर 5 वेगळ्या व्हॅल्यू येतील, 2 वेळेस मेजर केल्यानंतर 2 वेगळ्या व्हॅल्यू येतील. आणि तुम्ही खूपच स्किलफुल असाल, तुम्हाला व्यवस्थित मेजर करता येत असेल, ते इन्स्ट्रुमेंट कसं वापरायचं याचं पूर्ण नॉलेज तुमच्याकडे असेल, कुठल्याही प्रकारचा एरर तुम्ही होऊ दिला नाही, तर प्रत्येक वेळेस याची लेंथ मेजर केल्यानंतर तुम्हाला सेम व्हॅल्यू भेटेल. तर आज आपण या रॉडची लेंथ 4 meters कन्सिडर करणार आहोत. तर सपोज रीडिंग रेकॉर्डेड, दॅट इज हिअर लेंथ मेजर्ड. तुमच्यासाठी हे साईडला छोटंसं कॅल्क्युलेशन आपण करूया, त्याच वेळेस थिअरी या साईडला आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया, दोन्ही एकदाच समजून घेण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे तुम्हाला एस्टिमेशन ऑफ एरर व्यवस्थित जमेल. तर फॉर एनी फिजिकल क्वांटिटी ड्युरिंग मेजरमेंट ड्युरिंग एक्सपेरिमेंट, तर पहा सुरुवातीला याची लेंथ आपण मेजर केली ती आली A1, त्यानंतर अजून मेजर केली दुसऱ्यांदा ती आली A2, त्यानंतर मेजर केली तिसऱ्यांदा A3, त्यानंतर अजून मेजर केली शेवटची, त्याला आपण AN म्हणूया, इथे ही असेल A4 शेवटची. अशा किती रीडिंग किती वेळेस मेजर आपण करणार आहोत, तर N times. तर हा जो रॉड आहे या रॉडची लेंथ मेजर केली, सुरुवातीला आली A1, त्यानंतर आली A2, त्यानंतर आली A3, त्यानंतर आली AN. तर आपण पहिली व्हॅल्यू कन्सिडर करूया 4.2, दुसरी 4.20, 4.00 meters. त्यानंतर तिसऱ्यांदा मेजर केली ती परत आली 4.20 meters. त्यानंतर अजून एकदा मेजर केली ती आली 4.00 meters. तर हे या साईडचं कॅल्क्युलेशन असेल जे तुम्हाला सायमल्टेनियसली करायचं आहे. तर आपण काय केलं, एस्टिमेशन ऑफ एरर हे समजून घेण्यासाठी एक छोटासा एक्सपेरिमेंट इमॅजिन केला. वन कॅन इमॅजिन दिस छोटूसा एक्सपेरिमेंट. या छोटूशा एक्सपेरिमेंटमध्ये छोटंसं काम आहे तुम्हाला, ते काम म्हणजे याची लेंथ मेजर करायची आहे. आणि ती लेंथ मेजर केल्यानंतर आपण कन्सिडर केली पहिली 4.20, दुसरी 4.00 meters, तिसरी 4.20 meters आणि चौथी 4.00 meters. या 4 ला आपण इथे म्हणणार AN, लास्ट रीडिंग. याच्यामध्ये किती रीडिंग असतील आपल्याला माहीत नाही, वी हॅव टेकन एन नंबर ऑफ रीडिंग्स. त्यानंतर नेक्स्ट स्टेप असेल याची मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू कोणती असेल. मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू म्हणजे काय, हा रॉड एकच आहे, तर याचं मेजरमेंट केल्यानंतर आपल्याला एकच व्हॅल्यू भेटायला पाहिजे, पण आपल्याला इथे अशा 4 वेगवेगळ्या व्हॅल्यूज भेटल्या आहेत ज्या 2 वेळेस रिपीट झाल्या आहेत. ही रिपीट झाली आहे, ही पण रिपीट झाली आहे, म्हणजे
आपल्याला किती व्हॅल्यूज भेटले आहेत, दोन वेगळ्या व्हॅल्यूज भेटल्या आहेत ज्यावेळेस आपण 4 टाइम्स या रॉडचं मेजरमेंट केलं त्यावेळेस। तर सिंपली तुम्हाला एवढं तर समजत असेल, हा रॉड एक आहे तर याची लेंथ एकच असली पाहिजे। तर याच्यापैकी आपल्याला सांगता येणार नाही ही व्हॅल्यू बरोबर आहे की ही व्हॅल्यू बरोबर आहे की ही व्हॅल्यू बरोबर आहे की ही व्हॅल्यू बरोबर आहे। तर यापैकी कोणती तर एक व्हॅल्यू बरोबर असेल तर ती आपण एस्टिमेशन ऑफ एरर मध्ये फाइंड करत असतो। टू फाइंड मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू म्हणजे याची एकच कोणती तरी व्हॅल्यू असेल आणि ती व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी छोटीशी एक मेथड आहे, ती मेथड म्हणजे फाइंड अरिथमेटिक मीन, ज्याला तुम्ही ॲव्हरेज या नावाने ओळखत असाल। तर हे कसं फाइंड करतो आपण सर्वांना माहित आहे, ए मीन इज इक्वल टू जेवढ्या रीडिंग आपण घेतले आहेत, ए वन म्हणजे इथे जेवढ्या वेळेस आपण हे मेजर केलं आहे तेवढ्या वेळेस, ए वन प्लस ए टू प्लस ए थ्री, त्यानंतर प्लस 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 ए एन, याच्यामध्ये अजून रीडिंग्स असू शकतात, डिवाइडेड बाय रीडिंग किती आहेत एन, एन टाइम्स वी हॅव रेकॉर्डेड द रीडिंग्स। तर तुम्हाला हे सायमल्टेनियसली हे पण इमॅजिन करायचं आहे, इकडे मी रेकॉर्डेड रीडिंग म्हणत आहे, इथे आपण छोटासा एक्सपेरिमेंट इमॅजिन केला आहे, दॅट इज मेजरमेंट ऑफ लेंथ ऑफ रॉड। तर इथे काय असेल, याच्यासाठी ए वन प्लस ए टू प्लस ए थ्री, तर इथे हे पण लिहा, ए वन प्लस ए टू प्लस ए थ्री प्लस ए फोर डिवायडेड बाय फोर, इथे एन आहे, ए एन शेवटची रीडिंग कितवी आहे, 50वी आहे, 100वी आहे, 200वी आहे किंवा 1000 रीडिंग आपण घेतल्या आहेत ते डिपेंड करेल एक्सपेरिमेंटवर। तर इथे आपण रॅन्डमली काय लिहिलं आहे, ए वन ए टू ए थ्री आणि ए एन, तर ए एन ही शेवटची रीडिंग आहे, दॅट इज एनथ रीडिंग। तर या एनने इथे डिवाइड करायचं आहे, हा एन म्हणजेच हा एन आहे, जेवढ्या रीडिंग घेतल्या असतील जेवढ्या वेळेस मेजरमेंट केला असेल इथे त्याने डिवाइड करायचं आहे। तर इथे काय आहे, ए मीन आपल्यासाठी या एक्सपेरिमेंटसाठी मीन काय असेल, तर पहा 4.20 प्लस 4.0 4.20 प्लस 4.00 डिवाइडेड बाय 4, तर हे किती येईल, 4.40 डिवाइडेड बाय 4 किती येईल, 1.10 सॉरी 4 4 16 येईल, 16.4, तर इथे येईल 4.10। तर ही असेल मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू, मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू आलं लक्षात, टू फाइंड मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू ऑफ दिस रॉड, या रॉडची मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू म्हणजे या रॉडची लेंथ जवळपास किती असेल, 4.10 मीटर, म्हणजे हे जे भांडण चालू होतं कोणी म्हणेल 4.20 कोणी म्हणेल 4.00 परत तिसरा येईल नाही 4.20 चौथा येईल नाही 4.00 हा म्हणेल याचं बरोबर आहे हा म्हणेल याचं बरोबर आहे म्हणजे आमच्या दोघांचं बरोबर आहे हे दोघं म्हणतील आमचं बरोबर आहे पण हा हे जे भांडण होतं ते आपण कसं सॉल्व्ह केलं या सर्वांचा मीन फाइंड केला मीन फाइंड केल्यानंतर एक मध्येच ती व्हॅल्यू आली दॅट इज 4.10 अँड दिस इज मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू मग आता हे चौघं पण जर कोणी चार वेगवेगळ्या चार स्टुडंटनी रीडिंग घेतल्या असतील तर या चौघामध्ये भांडण होणार नाही
कारण या चौघाचा मिळून मीन फाइंड केला आणि ही मीन व्हॅल्यू म्हणजे या रॉडची लेंथ 4.10 जी आपल्याला माहित आहे 4 मीटर आपण कंसीडर केली पण जवळपास रीडिंग घेतल्यानंतर याची व्हॅल्यू अशी आली आहे तर आता 4 मीटर तुम्ही विसरून जायचं. आपण एक रँडमली या रॉडची लेंथ 4 मीटर आहे असं कन्सिडर केलं होतं पण ज्यावेळेस तुम्हाला हा रॉड ही लेंथ मेजर करण्यासाठी दिला जाईल त्यावेळेस त्याची लेंथ तुम्हाला माहीत नसेल. त्याची लेंथ जर तुम्हाला माहीत असती तर तुम्ही मेजर न करताच सांगितलं असतं याची लेंथ 4 मीटर आहे. हे आपल्याला समजण्यासाठी आपण 4 मीटर कन्सिडर केलं होतं तर हे पण तुम्ही लक्षात ठेवा, नाहीतर म्हणाल 4 मीटर आपण कन्सिडर केली मग ती 4.10 कशी आली. तर मेजर करण्यासाठी कुठलाही एक्सपेरिमेंट करत असताना ऑब्झर्वेशन घेत असताना आपल्याला त्या गोष्टीची माहिती नसते. आपल्याला समजण्यासाठी आपण 4 मीटर कन्सिडर केली होती. तर आता याची लेंथ डिसाइड झाली आहे 4.1 मीटर. त्यानंतर नेक्स्ट प्रोसेस असती, आता मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू आपण फाइंड केली त्यानंतर काय करायचं असतं. नंबर टू, हा नंबर वन, हा नंबर टू, फाइंड ॲब्सोल्यूट एरर. तर पहा आपल्याकडे 4 वेगवेगळ्या रीडिंग्स अवेलेबल आहेत, A1, A2, A3 अँड शेवटची AN. तर टू फाइंड ॲब्सोल्यूट एरर किंवा ॲब्सोल्यूट एरर म्हणजे काय, ॲब्सोल्यूट एरर म्हणजे काय. तर पहा इंडिव्हिज्युअली काय करायचं आहे, आपल्याला ए मीन भेटला आहे. तर ॲब्सोल्यूट एरर म्हणजे काय पहा, ॲब्सोल्यूट एरर हा सिंपली डिफरन्स आहे, दॅट इज गिवन बाय डेल्टा A1 याच्यासाठी इज इक्वल टू ए मीन मायनस A1. तर इथे मॉड लावायला विसरू नका कारण ही व्हॅल्यू नेहमी पॉझिटिव्ह कन्सिडर करायची आहे. तर डेल्टा A1 काय आहे, ॲब्सोल्यूट एरर. ॲब्सोल्यूट एरर म्हणजे काय, आपण ए मीन फाइंड केला आहे, ए मीनची व्हॅल्यू आपल्याकडे आली आहे, दॅट इज 4.10 ही व्हॅल्यू आपल्याला भेटली आहे. त्यानंतर पहिली रीडिंग पहा, पहिली रीडिंग काय आहे, 4.20 ही पहिली रीडिंग आहे. या रॉडची लेंथ ज्यावेळेस आपण मेजर केली सुरुवातीला त्यावेळेस याची लेंथ किती आली आहे, 4.20. पण याची ॲक्च्युअली मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू किती आहे, 4.1. तर या 4.1 आणि या पहिल्या रीडिंगचा डिफरन्स घ्यायचा आणि या दोन व्हॅल्यूचा डिफरन्स म्हणजे ॲब्सोल्यूट एरर. तर ॲब्सोल्यूट एरर समजत आहे का, A1, A2, A3, AN अशा 4 रीडिंग आपल्याकडे अवेलेबल आहेत, बरोबर. जर आपण ANला A4 कन्सिडर केलं तर 4 रीडिंग आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू दॅट इज मीन, ए मीन आपण सुरुवातीला फाइंड केला आहे. तर ही ए मीन 4.1 याच्यासाठी 4.1 याच्यासाठी 4.1 याच्यासाठी 4.1. तर इंडिव्हिज्युअल डिफरन्स घ्यायचा 4.1 आणि ही व्हॅल्यू 4.1, दुसरी व्हॅल्यू 4.1, ही तिसरी व्हॅल्यू 4.1, ही चौथी व्हॅल्यू आणि अशा जेवढ्या रीडिंग्स असतील तेवढ्या वेळेस हा डिफरन्स आपल्याला फाइंड करायचा आहे आणि हा डिफरन्स म्हणजे ॲब्सोल्यूट एरर. तर पहा दी मॅग्निट्यूड ऑफ डिफरन्स बिटवीन मीन व्हॅल्यू, दिस मीन व्हॅल्यू अँड इच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू म्हणजे A1, A2, A3 अँड AN, इथे आपल्यासाठी A4. तर आणि त्याला आपण म्हणतो ॲब्सोल्यूट एरर. इज इक्वल टू ॲब्सोल्यूट एरर. पहा आपण जवळपास त्याची ओरिजिनल लेंथकडे जात आहोत. तर काय येईल पहिला, आणि हे आपण डिनोट करतो डेल्टा A. इथे A कन्सिडर केला आहे म्हणून A,
एल असेल तर डेल्टा एल, नाहीतर असंच असेल असं नाही। तर ए मीन किती आहे, ए मीन आहे 4.1, पहिली व्हॅल्यू किती आहे ए वन 4.20, तर हा डिफरन्स किती येईल 0.1 पॉझिटिव्ह। आता इथे पहा मॉड, याचा अर्थ असतो याच्यामध्ये डिफरन्स जरी निगेटिव्ह आला म्हणजे याच्यामधली जरी व्हॅल्यू निगेटिव्ह आली तर ती पॉझिटिव्ह कन्सिडर करायची। डेल्टा ए वन 0.1 आला, त्यानंतर अशाच प्रकारे आपल्याला फाईंड करावं लागेल डेल्टा ए टू इज इक्वल टू मॉड ए मीन मायनस ए टू। तर पहा डेल्टा ए टू दॅट इज ॲब्सोल्यूट एरर, ॲब्सोल्यूट एरर, ॲब्सोल्यूट एरर किती असेल याच्यामध्ये, ए मीन किती आहे 4.10, ए टू किती आहे 4.00, किती येईल हे 0.1। त्यानंतर सिमिलरली डेल्टा ए थ्री इज इक्वल टू ए मीन हा फिक्स असेल ए डेल्टा ए थ्री साठी, ए थ्री मग ए मीन काय आहे 4.10 आहे, मायनस ए थ्री ची व्हॅल्यू किती आहे 4.20 आहे, तर हा डिफरन्स किती येईल 0.1 येईल। याला आपण म्हणतो ॲब्सोल्यूट एरर। त्यानंतर आपल्याकडे चौथी व्हॅल्यू आहे डेल्टा ए फोर, इथे आपल्यासाठी ही व्हॅल्यू असेल डेल्टा ए एन। तुम्हाला समजण्यासाठी डेल्टा ए फोर ॲक्च्युअली डेल्टा ए एन, तर हा ॲब्सोल्यूट एरर कसा फाईंड केला जाईल, ए मीन मायनस ए एन, इथे तुम्ही लिहू शकता जर चारच रीडिंग असतील तर ए फोर, पण आपण इथे समजण्यासाठी चार रीडिंग कन्सिडर केले आहेत आणि इकडे लिहित असताना थिओरॉटिकली ए थ्री च्या नंतर ए एन शेवटची रीडिंग आपण कन्सिडर केली आहे, त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या रीडिंग्स अवेलेबल असतील, तर डोंट फॉरगेट दिस। ए मीन किती आहे 4.10 मायनस ए एन, ए एन किती आहे शेवटची रीडिंग किती आहे 4.00, तर डिफरन्स किती येईल 0.1 ॲब्सोल्यूट एरर। तर पहा चार रीडिंग असतील तर तुमच्याकडे चार ॲब्सोल्यूट एरर असतील, पाच रीडिंग असतील तर तुमच्याकडे पाच ॲब्सोल्यूट एरर असतील, दोन रीडिंग असतील तर दोन ॲब्सोल्यूट एरर असतील। तर अशा प्रकारे आपल्याला सेकंड स्टेपमध्ये फाईंड करायचं आहे, फाईंड ॲब्सोल्यूट एरर, ॲब्सोल्यूट एरर पहिल्या रीडिंगचा, दुसऱ्या रीडिंगचा, तिसऱ्या रीडिंगचा, चौथ्या रीडिंगचा, पाचव्या, सहाव्या अँड सो ऑन आणि शेवटच्या रीडिंगचा। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर पहा ॲब्सोल्यूट एरर फाइंड करून झाल्यानंतर परत एकदा तुम्हाला अरिथमेटिक मीन फाइंड करायचा आहे, देन फाइंड अरिथमेटिक मीन, फाइंड अरिथमेटिक मीन परत एकदा कुणाचा, या ॲब्सोल्यूट एररचा, आणि त्याला आपण म्हणतो मीन ॲब्सोल्यूट एरर, मीन ॲब्सोल्यूट एरर। तर पहा हे ॲब्सोल्यूट एरर, ॲब्सोल्यूट एरर यांचा मीन काढायचा म्हणजे मीन ॲब्सोल्यूट एरर, तर तो कसा शो करायचा पहा, डेल्टा ए इथे पहा, डेल्टा ए वन, डेल्टा ए टू, डेल्टा ए थ्री, डेल्टा ए फोर समजण्यासाठी डेल्टा ए एन शेवटची रीडिंग। तर अशा एवढ्या भरपूर साऱ्या रीडिंग आपल्या समोर आहेत, त्यांचा अरिथमेटिक मीन फाइंड करायचा, त्याला इथे आपण म्हणणार मीन ॲब्सोल्यूट एरर। तर ॲब्सोल्यूट एररचा आपण मीन फाइंड करत आहोत म्हणून मीन ॲब्सोल्यूट एरर, तर डेल्टा ए मीन इज इक्वल टू पहिला ॲब्सोल्यूट एरर, दुसरा ॲब्सोल्यूट एरर, तिसरा ॲब्सोल्यूट एरर डॅश 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 प्लस शेवटचा ॲब्सोल्यूट एरर।
डिवाइडेड बाय एन, किती एब्सोल्यूट एरर आहेत, चार असतील तर चार ने डिवाइड करा, पांच एब्सोल्यूट एरर असतील तर पांच ने डिवाइड करा, दहा एब्सोल्यूट एरर असतील तर दहा ने डिवाइड करा, कारण आपण मीन फाइंड करत आहोत, तर मीन फाइंड करणं तुमच्यासाठी सोपं काम आहे। तर पहा यालाच शॉर्टकट मध्ये तुम्ही लिहू शकता 1 बाय एन समेशन ऑफ डेल्टा ए सफिक्स आय, आय ची वैल्यू स्टार्ट होते 1 पासून, शेवट होतो एन पर्यंत, आय इज इक्वल टू 1 एकदा ठेवायचं, नंतर 2 एकदा ठेवायचं, 3 एकदा ठेवायचं, 4 एकदा ठेवायचं, तुम्हाला याच्यापासून हा फॉर्म्युला भेटतो, याची गरज पडणार नाही, इथेच तुमचं काम होऊन जाईल। तर पहा मीन ॲब्सोल्यूट एरर आपण फाइंड केला थेरोटिकली, तर आता आपण आपला जो छोटासा एक्सपेरिमेंट आहे मेजरमेंट ऑफ लेंथ ऑफ रॉड, त्याच्यामध्ये डेल्टा ए मीन किती येतो ते पहा, डेल्टा ए मीन किती आहेत व्हॅल्यू पहा, सर्व पहा इथे सर्व ॲब्सोल्यूट एरर पहा, पहिला ॲब्सोल्यूट एरर 0.1, दुसरा ॲब्सोल्यूट एरर 0.1, तिसरा ॲब्सोल्यूट एरर 0.1, चौथा ॲब्सोल्यूट एरर 0.1, सर्व चारीच्या चारी ॲब्सोल्यूट एरर काय आहेत 0.1, म्हणजेच डेल्टा ए 1.1, डेल्टा ए 2.1, डेल्टा ए 3.1, डेल्टा ए एन दॅट इज शेवटची रीडिंग 0.1, डिवाइडेड बाय किती आहेत 1, 2, 3, 4, सो डिवाइडेड बाय 4, तर हे सॉल्व केल्यानंतर किती येईल 0.4 डिवाइडेड बाय 4 डेल्टा ए मीन, सो डेल्टा ए मीन इज इक्वल टू 0.1, हा असेल मीन ॲब्सोल्यूट एरर, मीन ॲब्सोल्यूट एरर। तर मीन ॲब्सोल्यूट एरर तुम्हाला कळला, त्यानंतर मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू ऑफ फिजिकल क्वांटिटी कशी फाइंड करायची हे कळलं, त्यानंतर सुरुवातीला नंबर ऑफ रीडिंग्स आपण घेणार त्या एक्सपेरिमेंटमध्ये त्या एका ऑर्डरमध्ये लिहून घ्यायच्या, त्यांना ए 1, ए 2, ए 3, ए 4, ए 5, ए 6 असं म्हणायचं, जेवढ्या रीडिंग आहेत तेवढ्या, त्या सर्वांची सम करायची, किती रीडिंग आहेत त्या रीडिंगनी डिवाइड करायचं, आपल्याला सिंपल अरिथमेटिक मीन भेटेल दॅट इज ए मीन, तो ए मीन प्रत्येक इंडिव्हिज्युअल जो आपण ए मीन फाइंड केला सुरुवातीला, ए मीन हा प्रत्येक इंडिव्हिज्युअल ए 1, ए 2, ए 3, ए 4, ए 5, ए एन जेवढ्या रीडिंग असतील त्यांच्यासोबत डिफरन्स घ्यायचा, इंडिव्हिज्युअल डिफरन्स, ए मीन कॉमन असेल, ए मीन मायनस ए 1, ए मीन मायनस ए 2, ए मीन मायनस ए 3, ए मीन मायनस ए 4, ए मीन मायनस ए 5, ए मीन मायनस ए एन, अशा सर्व डिफरन्सेस घ्यायचे, आणि हे जे डिफरन्सेस असतील त्यांना आपण म्हणतो ॲब्सोल्यूट ॲब्सोल्यूट एरर। आणि या ॲब्सोल्यूट एररचा परत एकदा मीन फाइंड करायचा, आणि त्याला आपण म्हणत असतो मीन ॲब्सोल्यूट एरर। तर मीन ॲब्सोल्यूट एररपर्यंत आपण पोहोचलो आहोत, त्यानंतर नेक्स्ट द मेजर्ड व्हॅल्यू ऑफ द फिजिकल क्वांटिटी ए, आपण काय मेजर करत आहोत, लेंथ फॉर दिस रॉड, हा जो रॉड आपण कन्सिडर केला या रॉडची लेंथ मेजर करत आहोत, ती किती आहे ए असं कन्सिडर केलं आपण, ए ए इज लेंथ विच इज फिजिकल क्वांटिटी, आणि वी नो दॅट लेंथ इज फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी ऑल्सो फॉर रिव्हिजन। तर इथे पहा ही जी व्हॅल्यू आहे ए इज इक्वल टू ही कशी आहे, ए मीन प्लस और मायनस डेल्टा ए मीन प्लस और मायनस डेल्टा ए मीन, म्हणजे काय याचा अर्थ काय समजून घ्या, डेल्टा ए मीन प्लस और मायनस डेल्टा ए मीन, म्हणजे याला आपण असं लिहू शकतो ए इज इक्वल टू ए मीन प्लस, एकदा प्लस घ्यायचा, डेल्टा ए मीन, हा अरिथमेटिक मीन, हा मीन ऑफ ॲब्सोल्यूट एरर। त्यानंतर सेकंड टाइम
ए इज इक्वल टू तुम्ही घेऊ शकता ए मीन मायनस एकदा प्लस घेतला आता मायनस घ्या सो डेल्टा ए मीन तर आता इथे पहा ए मीन आपल्या एक्झाम्पल मध्ये जे आपण छोटंसं एक्झाम्पल घेतलं आहे तुम्हाला समजण्यासाठी ए मीन किती आहे 4.1 प्लस डेल्टा ए मीन किती आहे डेल्टा ए मीन किती आहे 0.1 तर ए ची व्हॅल्यू किती येत आहे इथे 4.2 हे छोटंसं एक्झाम्पल जे आपण घेतलं आहे रॉडचं त्या रॉडमध्ये किती येत आहे मीटर 4.2 मीटर त्यानंतर या साईडला पहा ए मीन ए इज इक्वल टू ए मीन किती आहे 4.1 ए मीन 4.1 मायनस डेल्टा ए मीन किती आहे 0.1 दिस व्हॅल्यू हे ए इज इक्वल टू किती येईल 4.00 तर पहा ए ची व्हॅल्यू किती आहे 4.2 मीटर परत ए ची व्हॅल्यू किती आहे 4 मीटर याचा अर्थ काय हे जे इक्वेशन आपण लिहिलं आहे स्टार ए इज इक्वल टू ए मीन प्लस ऑर मायनस डेल्टा ए मीन याचा अर्थ काय हे आपल्याला काय सांगतं हे पहा ॲक्च्युअल व्हॅल्यू ऑफ ए दॅट इज हिअर लेंथ कुड बी बिटवीन दिस टू व्हॅल्यूज या दोन व्हॅल्यूच्या मध्ये ही व्हॅल्यू असली पाहिजे तर 4.2 एक व्हॅल्यू आपल्याला भेटली 4.00 मीटर ही एक व्हॅल्यू भेटली पण आपण पाहिलं होतं ए ची व्हॅल्यू किती आली होती मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू 4.1 आणि ही 4.1 व्हॅल्यू पा या दोन व्हॅल्यूच्या मध्ये आहे की नाही 4च्या नंतर 4.1 आणि 4.1च्या नंतर 4.2 ही जी व्हॅल्यू असेल जी ट्रू व्हॅल्यू आपण कन्सिडर करणार ट्रू व्हॅल्यू ज्या व्हॅल्यूला आपण ट्रू व्हॅल्यू किंवा ॲक्च्युअल व्हॅल्यू त्या रॉड ज्याला आपण कन्सिडर करणार ती व्हॅल्यू या दोन व्हॅल्यूच्या मध्ये नेहमी असते एकदा प्लस घ्या एकदा मायनस घ्या या दोघांचा डिफरन्स घ्या इकडे प्लस इकडे मायनस तुम्हाला दोन व्हॅल्यू भेटतील या ज्या दोन व्हॅल्यू आहेत या दोन व्हॅल्यूच्या मध्येच नेहमी ही व्हॅल्यू आपल्याला भेटत असते तर थर्ड असेल रिलेटिव्ह एरर आणि हा असतो रेशियो ऑफ रिलेटिव्ह एरर इज इक्वल टू रेशियो ऑफ मीन ॲब्सोल्यूट एरर डिवाइडेड बाय अरिथमेटिक मीन मीन ॲब्सोल्यूट एरर काय आहे डेल्टा ए मीन डिवाइडेड बाय अरिथमेटिक मीन काय आहे ए मीन तर याला म्हणतो आपण रिलेटिव्ह एरर म्हणजे रेशियो ऑफ मीन ॲब्सोल्यूट एरर तर एरर एस्टिमेशन मध्ये पहा एरर एस्टिमेशन किंवा एस्टिमेशन ऑफ एरर मध्ये दोन मीन आहेत एक मीन आहे अरिथमेटिक मीन दुसरा मीन आहे मीन ॲब्सोल्यूट एरर या दोघांचा रेशियो म्हणजे रिलेटिव्ह एरर अँड लास्ट बट नॉट लिस्ट परसेंटेज एरर आणि हा सिंपल आहे परसेंटेज एरर जेव्हा आपण रिलेटिव्ह एररला हा जो रिलेटिव्ह एरर आहे याला 100 मल्टिप्लाय करतो तेव्हा आपल्याला भेटतो परसेंटेज एरर सो परसेंटेज
error is equal to delta A mean divided by A mean into 100. तर स्टेप नंबर 3 एंड स्टेप नंबर 4 कसे आहे, इजी आहे. जो कोणी स्टेप नंबर 2 क्रॉस करेल त्याच्यासाठी 3 आणि 4 सिंपल असतील, याच्यामध्ये डोकं लावण्याची गरज नाहीये. मीन ऍब्सोल्यूट एरर आपण फाइंड केलेला असतो, त्यानंतर अरिथमेटिक मीन आपण फाइंड केलेला असतो. या दोघांचा रेशियो घ्या, पण रेशियो घेत असताना लक्षात ठेवा मीन ऍब्सोल्यूट एरर वर असला पाहिजे आणि अरिथमेटिक मीन डिनॉमिनेटरला असला पाहिजे. आणि हे कॅल्क्युलेशन झाल्यानंतर याच इक्वेशनला 100 ने मल्टीप्लाय करा. 100 ने मल्टीप्लाय केल्यानंतर हा एरर परसेंटेज मध्ये कन्वर्ट होतो आणि हे लॉजिक तुम्हाला माहितच असेल. कुठल्याही नंबरला आपण 100 ने मल्टीप्लाय केलं की ते परसेंटेज मध्ये कन्वर्ट होतं, किंवा 100 ने डिवाइड केलं तर ते फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट होतं. तेच लॉजिक इथे यूज केलं आहे आपण.